राज्य परिवहन मंडळाचे रिपीट राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दिवसाचे उत्पन्न 13,50,00,000 असून प्रतिदिन खर्च 25 कोटी आहे। उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने एसटी महामंडळ तोट्यात आहे, तो भरून काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मार्गावर वाहतूक वाढवण्याचे तसेच बसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून वेतनासाठी ही राज्य शासनाकडून काही प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करणार असल्याची माहिती दिली आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।